पहिल्याच बॉलवर टॅप केलं गेलंय सचिन टुक्रुलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक अपलातून स्ट्रोक खेळले गेले खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे या बॉलवर देखील टॅप केलं गेलंय रॉकेट कडाक फटका पाहायला मिळतोय सचिन टुक्रुल ब्रँडेड फटका आणि ह्यासाठीच ओळखले जातात अगदी मुंबईतलं क्रिकेट खूप वर्षाचा अनुभव आहे घाटी यांच्याकडे या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेलेत बैठक फटका पाहायला मिळतो चार रन साडी पहिल्या ओव्हर मध्ये अक्षरशः तुटून पडले सचिन टुकरोल खूप वर्षाचा अनुभव आहे झाली होती बट पुन्हा एकदा मात्र त्या सर्व एक चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हर्सला मात्र एक चांगला फटका खेळले गेले आहेत क्या बात आहे सचिन टुक्रुल ऑन फायर अगदी बॅट आहे मी पुन्हा उठेल पुन्हा लढेल आणि दाखवलं त्याने अप्रतिम बॅटिंग करता सचिनची बॅटिंग साठी नक्कीच मी कौतुक करेल मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना अगदी या, या बॉलवर देखील एक कडक फटका पाहायला मिळतोय चावूक फटका तब्बल पाचवी बाउंड्री पाहायला मिळते सचिन बॅट मधून काय लहरामध्ये आलाय या सीझनची बॅटिंग मला असं वाटते सचिन टुक्रुल ह्या मॅच मध्येच करून घेतोय की काय अप्रतिम बॅटिंग या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये फटकेबाजी केली जातीय आणि जेवढे पण रन्स केले ते सर्व चौकारांनी केले तब्बल सहावा चौकार सचिनच्या बॅटमधून पाहिला गेलाय आज अक्षरशः तुटून पडलाय आतापर्यंत जर पाहिलं तर सहा बाउंड्रीज सचिन बॅट बॅटमधून पाहिल्या गेल्या पहिल्या दोन ओव्हरचा खेळ समोर स्कोर पाहिला तर तब्बल ट्वेंटी सिक्स सव्वीस रन झाले दफल या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय बॉल मात्र थांबणार नाहीये सचिन टुक्रुल मात्र इकडे काही ऐकायला तयार नाहीये तब्बल सातवा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि रन जर पाहिलं तर थर्डी वन एकतीस रन बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सचिन टुक्रुल ची बॅटिंग अगदी पाहण्यासारखी राहिली आहे तब्बल आठ बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेले नाही हा एक देखील मला असं वाटतं वाईकट्याचा इतिहास असेल कारण की बॅटरने अजूनही सिंगल रन केला नाही जे काही रन केलेत ते मात्र चौकारांनीच केलेत या बॉलवर देखील एक चांगला फटका आहे तिकडे चित्रक्षक आहेत मात्र एक रन मिळेल चांगला बॉल अडवला तिकडे